उरण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अतुल पाटील यांच्या अचानक जाण्याने पनवेल उरण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अतुल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात, देशात आणि जगात जागतिक स्तरावरती पुन्हा एकदा हाहाकार माजवलेला आहे. अतिशय वाईट अशी अवस्था या करुणानं सामान्य माणसाची केलेली आहे. समाजात प्रत्येक घटकामध्ये ज्या पद्धतीनं हा करुणा पोचतोय त्यामुळं अतिशय दुःख होत आहे. आमचे अतिशय जवळचे असे पत्रकार मित्र पत्रकार अतुल पाटील जे उरणमधून उरण समाचार नावानं पेपर जाहीर करत होते, दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या दिवशी माझ्याकडे ते येणारच. त्यांच्या विशेषांकाचं प्रकाशन करून येणार, त्यांच्या वार्षिकांकाचं प्रकाशित करून येणार आणि त्याचबरोबर सर्वत्र वर्षभर संपर्कात राहून उरणमधल्या पनवेलमधल्या ज्या सर्व काही सरस्तरावरच्या ज्या बऱ्या वाईट बातम्या असतील त्या लोकांपर्यंत पोचवून लोक शिक्षण लोक जागरण करण्याच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा धागा म्हणून ते काम करत होते. आता मला सांगायला अतिशय दुःख होत आहे की असा हा मन मिळावू सर्वांशी बरोबर सोबतीला घेऊन काम करणारा असा एक चांगला पत्रकार आमच्यातून या करुणा हिरावून नेलेला आहे. अतिशय वाईट वाटतं. मी त्याला मनपूर्वक श्रद्धांजली वाहतो आहे की अचानक अशा तिनं आमच्यातून जाणं बरोबर नाही. मधल्या काळात एक महिना दीड महिन्यापूर्वी त्याच्या मुलीचं लग्न झालं. मी त्याच्या मुलीच्या लग्नाकरता खास जे एन बी टी हॉलमध्ये लग्न होतं ते गेलो होतो. आम्ही 10-15 मिनिटं चांगली गप्पा पण मारली आहे. अशाप्रमाणे अगदी शेवटपर्यंत मधल्या काळातसुद्धा मी सारखं कॉन्टॅक्ट होतो. मागच्या वर्षभरच्या करोना काळात तर अनेक वेळा आमचा कॉन्टॅक्ट झाला आणि आम्ही अनेक प्रोग्राम अशा अर्थ मत्तीकरता राबवले. पण ह्या वेळेला मात्र त्याच्या मत्तीकरता विशेष धावपळ करता आली नाही. पण तरी देखील ज्यावेळेला मला समजलं तो आजारी आहे तर त्यावेळेला मी थांबतो. त्याबरोबर आमदार प्रशांत ठाकूरला सांगून एक गाडी पाठवून त्याची जी काही थोडी बहुत सेवा प्रशांत ठाकूरने करता येईल ती केली. डॉक्टरना मुंबईला फोन करायला गेले पण शेवटी हृदय अंत त्यांचा झाला. ते आपल्याला सोडून गेले, दुःख वाटते. आज त्यांची मुलगी मुलगा मुलगी आणि मिसेस सर्वांना एक घरामध्ये कोरोना झाला होता. आत्ताच कोरोनामुक्त त्यांची मिसेस होऊन घरी आलेली आहे. पण अजून मुलगी वगैरे बाकी कुटुंबीय त्यांची अशाच रीतीनं ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये अटक आहे. मी प्रार्थना करतो की जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांचे कुटुंबीय आणि आपण सर्व जे महाराष्ट्रात ते सर्व तर हे लवकरात लवकर कोरोनातून मुक्त व्हावे, त्यांच्या मुलीला घरी आणलं जावं आणि भावी काळामध्ये जे काय कशा पद्धतीचं सहकार्य मला करता येईल ते मी नक्कीच करेन. मी पुन्हा एकदा अतुल पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती देऊ. देवाकडे प्रार्थना करतो.